आज दोन महत्त्वाच्या विषयांवर मी बोलू इच्छितो. सकाळी सकाळी आपण बघितलं असेल, एक मी महत्त्वाचं ट्विट केलेलं. माजी मुख्यमंत्री आणि नेता विपक्ष देवेंद्र फडणवीसजी यांनी काल मला वाटतं एक वक्तव्य केलं की शिवसेनेने बांगड्या हातात घातलेले आहेत. राजकीय टीका एकमेकांवर होऊ शकते, एकमेकांवर जे काही बोलायचं ते आपण बोलू शकतो, पण बांगड्यांबद्दल असं बोलणं मला वाटतं हा महिलांचा अपमान आहे. बांगड्या घालणं हे काही एक कमकुवत असणं किंवा कमजोरतेची एक चिन्ह नाही आहे, उलटं एक ताकदीचं चिन्ह आहे. कारण महिला आपण बघितलं तर आजकालच्या ज्या महिला आहेत आणि आधीपासूनच आई असते, बहीण असते, मुलगी असते, शिक्षिका असते, आणि ह्याच्याही पुढे जाऊन त्या काम पण करतात, आपलं स्वतःचं प्रोफेशन सांभाळतात आणि फॅमिली सांभाळतात. मला वाटतं ही ताकद कदाचित पुरुषांमध्ये पण नसेल तसं ते एक संतुलन आणण्याचा प्रयत्न करत असतात. तर मला वाटतं हे वक्तव्य जे आहे माजी मुख्यमंत्र्यांनी नेता विपक्षांनी माफी मागून मागे घ्यावं ही माझी मागणी आहे. आणि जर कालच आपण बघितलं असेल ही भाजपची दुटप्पी जी भूमिका आहे, कालच त्यांनी हाऊसमध्ये गोंधळ घातला महिला सुरक्षेतेवरनं, आज ते महिलांबद्दल असं बोलतात दुसऱ्या ठिकाणीच. आत्ताच हाऊसमध्ये बघितलं असेल जेव्हा लक्षवेधी लागलेली आणि महिला सुरक्षेवर प्रश्न विचारले जात होते तेव्हा ते पुन्हा हाऊसमध्ये गोंधळ घालत होते आणि तो प्रश्न विचारायला देत नव्हते. मुख्यतः भाजप कुठच्याही प्रश्नावर गंभीर आहे की हाऊसमध्ये टाइमपास चाललेला आहे हा माझा एक त्यांच्यावर थेट आरोप आहे. आणि माझं हीच मागणी असेल की जे काही पॉलिटिकल डिस्कोर्स असेल तो असेल, जे काही चर्चा होत असेल एकमेकांवर टीका करत राहू, पण अशा प्रकारे महिलांवर जे काही त्यांनी काल बांगड्यांबद्दल जे वक्तव्य केलेलं आहे ते माफी मागून त्यांनी परत घ्यावे. दुसरी जे आपण बघितलं असेल त्यांनी जी हाऊसमध्ये गोंधळ घातला स्वातंत्र्यवीर सावरकरांवरनं, मुख्यतः मुख्यमंत्री स्वतः ते असताना, तत्कालीन मुख्यमंत्री असताना दोनदा त्यांनी पत्र लिहिली आहेत. त्यांनी पत्र पंतप्रधानांना लिहिले आहेत, पंतप्रधान त्यांच्याच पक्षाचे आहेत, बहुमताचं सरकार आहे, आणि दोन्ही वेळा पत्रांचं उत्तर आलं नाही आहे. किंबहुना ती जी काही मागणी होती त्यावेळी ते भारतरत्न न दिल्यामुळे नाकारली गेली असं आपण समजू शकतो. हा नुसता स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान नाही आहे केंद्राकडून, तर महाराष्ट्राचा अपमान आहे आणि महाराष्ट्राच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांचा अपमान आहे की दोन पत्र लिहिल्यानंतरही तिथे त्यांनी भारतरत्न दिलं नाही आहे. आज जे काही ते करण्याचा प्रयत्न करतात हाऊसमध्ये, महाराष्ट्राची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात, महाराष्ट्राच्या जनतेला किंबहुना देशाच्या जनतेला फसवण्याचा प्रयत्न करत आहेत. भारतरत्न द्यायचंच असेल तर आत्तापर्यंत जी भारतरत्न दिली गेली आहेत ती कुठच्या सभागारांनी सिफारिश केली किंवा प्रस्ताव आणल्यानंतर दिली गेली आहेत हे केंद्र सरकारचा अधिकार असतो आणि त्यांचं बहुमताचं सरकार आहे. डिमॉनिटायझेशनच्या वेळी जसं कोणाला विचारलं नव्हतं तसं ते आज देखील भारतरत्न देऊ शकतात. बरं, अजून एक गोष्ट अशी आहे की हे दोन प्रस्ताव पाठवणं इथून आणि भारतरत्नाची तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी मागणी करून, जसं आपण बोलतो ना की तुम्ही रांगेत आहात, तसं डिमॉनिटायझेशनच्या वेळी लोकांना रांगेत लावलं. जेव्हा त्यांनी कर्जमुक्ती आणली किंवा त्यांची कर्जमाफी होती, आमची कर्जमुक्ती आहे, त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना रांगेत लावलं. आता ते प्रस्तावावर प्रस्ताव पाठवत आहेत आणि केंद्र सरकारने तो प्रस्ताव मान्य नसेल केला तर ते स्वातंत्र्यवीर सावरकरांना देखील भारतरत्नाच्या रांगेत लावत आहेत. हा माझा थेट आरोप आहे.